हेलो, नमस्कार, अविनाश मांडके बोलतोय मी. ओळखलं का मला? नाही, मागच्या वेळेला तुमच्या घरी आलो होतो तेव्हा आधी ओळखलं नाहीत मला तुम्ही. कदाचित म्हणूनच मला घरात घेतलं आणि नंतर हकलून दिलं. म्हणून आज सुरुवातीला नाव सांगतोय माझं, अविनाश मांडके. आता याच्या पुढे संभाषण सुरू ठेवायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं. मुळात मला हे कळत नाही की तुम्ही परत मला फोन का केलात. सांगतो ना, सांगतो. मागच्या वेळेला येऊन मी तुम्हाला सौम्य अशी धमकी दिली होती, पण या वेळेला मी तुमचे आभार मानण्यासाठी फोन केलाय. आभार? अखेर तुमचं मतपरिवर्तन झालं आणि तुम्ही वसंतला मला भेटायला परवानगी दिलीत. तुम्ही कशाबद्दल बोलताय? अशी कुठलीही परवानगी मी त्याला दिलेली नाहीये. नाही, हा तुमचा विनय झाला हो. मला आपल्या मागच्या भेटीतच हे वाटलं होतं की तुम्ही काही म्हणालात ना तरी शेवटी तुम्ही अत्यंत प्रॅक्टिकल विचार करणारी एक स्त्री आहात. काही झालं तरी शेवटी तुम्ही तुमच्या खऱ्या मुलाचंच हित बघणार ना. काय आणि तो काय तुमचा खरा मुलगा नव्हे? हे बघा तुम्ही. पण मी माझा शब्द पाळला. हा, वसंत मला येऊन भेटला ताबडतोब मी परकला अमेरिकेला पाठव. मला एक कळत नाहीये, हे सगळं करायला त्या वसंताला मी परवानगी दिली असं तुम्हाला का वाटतंय? हो, त्यांनी सांगितलं ना मला तसं. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? हेच की कसं त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं, मग तुम्ही कशी त्याला परवानगी दिली. हे सगळं तुम्ही खरं सांगताय का? हो, काय झालं? असं काही म्हणाला नव्हतं का तुम्ही त्याला? नाही, म्हणजे. अरे बापरे, मला वाटतं मी काहीतरी घोळ घालून ठेवलं. म्हणजे मी आपला चांगल्या मनाने तुम्हाला फोन केला, म्हटलं एवढं सगळं झालंय तर आपण कळवावं, तर वसंताच्या मनात. एक मिनिट हा, आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं हे त्याला सांगू नका प्लीज. काय त्याचं? मग बाबांनी तुला झापलं म्हणून तू एवढा नर्वस झालायस? हो ना, खरं तर माझीच चूक होती. मला मंगेशबद्दल सगळं माहिती असूनही मी त्यांना काही सांगितलं नाही, त्यामुळे मग त्यांचं एवढं नाही मनावर घ्यायचं. आता माझ्यावर नाही का सारखेच चिडत असतात? मी अजिबात लक्षच देत नाही. पण तू असं का करतेस? म्हणजे तुझी त्यांना काळजी आहे म्हणूनच ते बोलतात ना. मला त्यांचा राग येतो. अगं, पण मला असं वाटतं की तू जर नीट लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकलंस ना. अरे वसंत, फार वेळ तुला वाट पाहायला लागले नाही ना? नाही, 10-15 मिनिटच झाले आहेत. म्हणजे तुमचा निरोप मिळाला आणि मी लगेच निघालो. कमलाबाई आज लवकर गेले आहेत, मी तुम्हा दोघांसाठी चहा करू? तू चहा करत? हो, मला येतो चहा. बरं ठीक आहे, जा कर. बरं झालं तू आलास. पूर्वी आपल्यामध्ये जे काही घडलं होतं ते विसरून जाऊन मला वाटतं आपण चिरंजीवी या प्रोजेक्टवरती कॉन्सन्ट्रेट करूया. काय तुला काय वाटतं? येस सर. नाही, तू माझ्याशी खोटं बोललास. ही गोष्ट मी इतक्या सहजासहजी विसरेल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा चिरंजीवी हे जे प्रोजेक्ट आहे ते आपल्या वैयक्तिक रागावलोभापेक्षा जास्त महत्वाचं आहे असंही मला वाटतं. बरोबर? येस सर. आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की एका ठराविक मर्यादेपलीकडे मला आता चिडता येत नाही. हा जो मंगेश देशमुख आहे, मी तुला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण आज तो पुन्हा माझ्या घरी आला होता. इथे पुन्हा तुम्ही नसताना? नाही, फॉर अ चेंज तो मी असताना घरी आला होता. मला असं वाटायचं की हा मंगेश देशमुख जर माझ्या समोर आला तर मी याचा खून करून टाकेन, त्याचं आयुष्य बर्बाद करेन मी, तर कमीत कमी त्याला मी लाथाबुक्कीने तोडवीन. पण तो प्रत्यक्षात जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा यातलं काहीही घडलं नाही.
तुला माहिती आहे मी नॉनव्हेज खात नाही. खूप वर्षापूर्वी माझ्या मित्रांनी खूप आग्रह केला म्हणून एक घास खाल्ला मी, पण ताटावरून उठून निघून गेलो मी. मला ही कल्पना सहन झाली नाही, म्हणजे दिवसभर आपलं कौशल्य वापरून मेहनत करून धडपड धडपड करून एखादा जीव वाचवायचा आणि रात्री एखादा जीव मारून त्याला खायचा. नाही, मला ती कल्पना सहन झाली नाही. मला वाटतं आजही माझं तसंच काहीसं झालं असावं, म्हणजे माझ्या मुलीला कोणीतरी खूप त्रास दिला म्हणून तिला बरं वाटावं म्हणून मी प्रयत्न करायचे, झटायचं खूप, आणि दुसरीकडे मीच एका व्यक्तीला एका माणसाला खूप त्रास द्यायचा. माझ्या लक्षात आलं की हे मला फारसं काही जमणारं नाही आहे. अरे हा मंगेश देशमुख जेव्हा माझ्या समोर आला प्रत्यक्षात तेव्हा त्याच्यावरती मी जर आगाऊ शकलो नाही तर या वसंत चौधरींनी माझं काय घोडं मारलंय. चहा. अरे तू खरंच चहा केलास की? हे सगळं तू आलायस म्हणून बरं का? हॅलो 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 कोण बोलतय? हॅलो, मी नानी बोली राहिले सावद्यावरून. हा नानी, हा बोला बोला. जरा वसंताला बोलवी घेत का प्लीज करून? वसंता आत्ताच बाहेर गेल्या जरा कोपऱ्यावर, थोड्या वेळाने करता का फोन का मी निरोप देऊ काही? नाही, त्याला सांगा की आज शिंतसा निघून ये बाबा सावद्याले. का हो, काय झालं? त्याच्या आईची तब्येत बरी नाही ना, आणि त्याचे बाबा बी नाही आडी, ते हरिद्वारला गेले. त्याला जरा निरोप देता का? नाही, हे बघा आला ना वसंता की मी लगेच सांगते त्याला, तुम्ही काही काळजी करू नका. हा मग ठेवू का मी? हो. अरे आलास का वसंता? बरं झालं बाबा. हे बघ काळजी करू नको काही, म्हणजे तसं नाही आहे काही झालेलं, पण काय झालं? अरे तुझ्या आईची तब्येत बरी नाही आहे रे. काय म्हणाले बाबा, काय सिरियस आहे? बाबा नाही आहेत घरी, बाबा हरिद्वारला गेलेत, नानींचा फोन होता. मग मला लगेच निघायला हवं. हो रे बाळा, तू असं कर, तू तुझी बॅग भर, मी पटकन काहीतरी खायला करून घेते तुझ्यासाठी. हां, रात्रीच्या गाडीला बसू जाईल वसंत आणि सकाळपर्यंत पोच जाईल आडी. तुम्ही बिलकुल काळजी करू नका बऱ्या. पण तसं म्हणलं ना वसंत तुम्हाला? नाही, तो नाही भेटला मला फोनवर, पण आशा ताई भेटली, त्यांनी सांगितलंय मी, ते निरोप घेते म्हणल्या ना. तरी ह्यांना म्हणे जात होते नका जाऊ हरिद्वारले. आता कसं होणार ते जाण? अहो मी त्यांनी पाठवी दिलंय तिकडं. वसंताचे बाबा हरिद्वारला उतरणार ना ज्यांच्याकडं, त्यांच्याकडे फोन लावाले, ते बी येई जातील. एकदम अशी कळ आली की जीव एकदम घाबरा घुबरात झाला. एक सेकंद तर वाटलं आता काय होईल आणि काय नाही. घरामध्ये कोणी पण नाही, डोळ्यापुढे एकदम अंधारी झाली. अर्धा तास तशीच पलंगावर पडून होते. हो अशा वेळी काय करावं माणसाचं? आपलं नशीबच म्हणायचं दुसरं काय? नाही तर मला तरी का बुद्धी व्हावी तुमच्याकडे यायची? मी पाहिलं आणि डॉक्टरकडे नेलं, नाही तर काय झालं असत परमेश्वरा. पण हे पा, देव असतो बरं, तो पाहत असतो सगळीकडं, नाही तर मला का बुद्धी व्हावी? आता वसंता बी येईल, त्याचे बाबा बी येतील, सगळं ठीक होईल बघा. नाही, काही ठीक नाही होणार. माझं आता काय खरं नाही हो. अहो काय तरीच काय बोलून राहिले हो तिन्ही सांच्या वेळेला? खरं तेच बोली राहिली.
तुम्ही परत फोन करता का वसंताले? तो निघाला का ते? नाही केला असता हो, पण आणि तुमच्याजवळ कोण मग? असं करते आता ही येतील ना त्यांनाच पाठवते फोन करायला. काय हो डॉक्टर काय म्हणले? ऑपरेशन करावं लागेल? नाही ते तसं काही म्हणले नाही म्हणा, पण आता आपल्याला काय कळणार म्हणा त्यातलं? रिपोर्टमध्ये काहीतरी असेल ना. आता वसंत आला की तो सांगी देईल ना आपल्याला. वसंत बाबा लवकर ये रे. काय नाही, बरेच दिवस तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. पहिल्यांदा मला वाटलं बातमी खोटी आहे, मग नंतर वाटलं की नाही तुझा हेतू स्वच्छ असावा. पण आता परत मला वाटतंय की देर आर सम प्रॉब्लेम्स. नाही मी समजलं नाही कोणत्या विषयावर बोलतोय. तू त्या मंगेश देशमुख बरोबर फोनवर बोलत असतोस एकसारखा. तो श्रीकांतचा माणूस आहे तुला माहित नाही? हो सर, पण ज्या ज्यावेळी मी मंगेश देशमुखला भेटलोय किंवा ज्या ज्यावेळी मी त्याच्याशी फोनवर बोललोय त्या त्यावेळी मी तुम्हाला इन्फॉर्म केलंय मी त्याच्याशी काय बोललोय ते. तू मला मूर्ख समजतोस का तू स्वतःला जास्त शहाणा समजतोस? काय देणार आहे तो श्रीकांत तुला? काय देणार? माझ्यापेक्षा जास्त देणार आहे? काय गाडी देणार आहे, बंगला देणार आहे, जास्त पगार देणार आहे, काय देणार आहे काय तुला? सर काय बोलते? शराब, यापुढे जेव्हा कधी मंगेशचा फोन येईल तेव्हा तू परस्पर त्याला काही सांगायचं नाहीस. मी जेवढं तुझ्याशी बोलेन किंवा तुला जे सांगेन तेवढंच त्याला सांगायचं. एवढंच नाही तर भेटायची जागा, भेटायची वेळ ते सुद्धा मीच ठरवणार, कळलं? अच्छा, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे सर. काय विश्वास आहे? तुझ्यावरती माझा विश्वास आहे, पण तुझा इतिहास काहीतरी वेगळंच सांगतो. तुझ्या पूर्वीच्या मालकाने सुद्धा असाच विश्वास ठेवला असणार तुझ्यावरती. त्याला तू फसवलंस, रस्त्यावर आणलंस, लुबाडलंस त्याला, नाही का? मी त्यातलं नाही. ही तुमच्या फ्लॅटची किल्ली आणि ही तुमच्या गाडीची. माझा राजीनामा उद्या फॅक्सवर मिळेल तुम्हाला. याचा अर्थ श्रीकांत कुलकर्णींनी ऑलरेडी तुला. दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. शराब इज माय बिझनेस, ओनली माय बिझनेस. ओके, यू जस्ट गेट आउट, जस्ट गेट आउट. फक्त एक गोष्ट कर, जाताना दरवाजा हळू लावून घे, जास्त आवाज आवडत नाही मला. हा मोबाईल हाही तुम्हीच दिला होता ना? राहिलेत डॉक्टर, ऑपरेशन करायचंच म्हणे राहिलेत ना? हो. आई आई तू रडू नकोस का? कुठून आणणार एवढे पैसे आपण? आई तू नको काळजी करूस पैशांची, मी बघतो काय करायचं ते. बाबांना आता इथे येऊ दे, मग मी लगेच मुंबईला पुढे होतो आणि डॉक्टर जोगळेकरांना भेटतो. ते हो म्हणाले ना तर मग इतके पैसे सुद्धा नाही लागणार. पण दोन चार दिवसात तुला भेटी जातील ना ते? हो, पण तिथे सुद्धा सगळं सुरळीत नाही चाललं. मध्ये थोडंसं भांडण झालंय आमचं. कसलं भांडण झालं? नाही जाऊ दे, तू काळजी नको करूस, मी बघतो काय करायचं.
नाही, माझ्या ट्रीटमेंटचं जाऊ दे, नाहीतरी काय उपयोग होणार आहे? उगाच पैसे घालवण्यात काय अर्थ नाही. म्हणजे तुला ऑपरेशन करायचंच नाहीये का? करून तरी काय उपयोग होणार आहे बाबा? माझं आता काही खरं नाही. तू माझ्या एक ऐक, लग्न लवकर करून टाक. आई तू अशी आजारी असताना माझ्या लग्नाचा कसला विचार करतेस? अरे बाबा, डोळे मिटण्याआधी मला सुनमुख बघायचं आहे. आई जरा शांत बसशील का तू? आता तूच पाय बाबा वसंत, काल संध्याकाळपासून असंच काय बाई बोलू राहिले? आता या बोलण्याला काही अर्थ आहे का? आई आई फक्त तुझी अँजिओप्लास्टी करायची. अगं, लोकांची बायपास झाल्यानंतर सुद्धा 15-15 वर्ष त्यांना काही होत नाही. मला हार्टचं दुखणं आहे, हार्टचं दुखणं आहे असं म्हणून काहीतरी भयंकर झाल्यासारखं नको मनाला लावून घेऊस. काही सिरियस झालेलं नाही आहे तुला. आता तू म्हणे राहिलायस तर विश्वास ठेवी देते, पण मला बरं वाटावं म्हणून तर नाही ना म्हणे राहिलायस. तुझा जळगावच्या डॉक्टरांवर सुद्धा विश्वास नाही आहे का? त्यांनी तुझ्या समोरच सगळं सांगितलं ना. आई जाऊ दे, तू आता जास्त बडबड करू नकोस, काही काळजी करू नकोस, आता शांतपणे झोप. दिवसभर झोपून तर आहे, झोप पण लागत नाही. ठीक आहे, बस अशी शांतपणे. आई आई काय झालं? आई आई काय होतं नक्की तुला? आई